नमस्कार मी किरण निंबोरे वास्तुकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत खरंतर एम पी एस सीने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न हा यू पी एस सी प्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह केला आणि एम पी एस सीच्या या विश्वामध्ये एकंदरीत खळबळ उडाली याच्यामध्ये कित्येक विद्यार्थी नाराज झाले कित्येक विद्यार्थी खुश देखील झाले नाराज होणाऱ्यांमध्ये जे विद्यार्थी राज्यसेवेचा दोन तीन वर्षापासून अभ्यास करतात ज्यांनी दोन तीन मेन्स दिलेत असे विद्यार्थी अचानक स्विच होणं त्यांना कठीण जाणार होतं त्याच्यामुळे नाराज झाले त्यांची मागणी वाढली की आम्हाला दोन हजार ऐवजी दोन हजार पंचवीसपासून हा पॅटर्न लागू करा परंतु याच्यामध्ये दुसराही एक गट होता त्याच्यामध्ये जे विद्यार्थी नव्याने अभ्यासाला सुरुवात करतायत आणि जे विद्यार्थी यू पी एस सीची तयारी करत आहेत ज्यांना डिस्क्रिप्टिवची सवय आहे त्या विद्यार्थ्यांनी मात्र दोन हजार तेवीसपासूनच हा पॅटर्न लागू असला पाहिजेत अशा प्रकारचा त्यांचा सुरू होता हे झाली विद्यार्थ्यांची बाजू आणि दुसरा एक गट त्याच्यामध्ये होता क्लासेस याच्यामध्ये जे काही मोठे क्लासेस होते ज्यांना डिस्क्रिप्टिव पॅटर्न हा त्यांचा हातखंड होता त्या लोकांना असं वाटू लागलं की हा पॅटर्न दोन हजार तेवीसपासून लागू झाला पाहिजेत आणि जे काही क्लासेस आहेत जे ऑब्जेक्टिव पद्धतीने अभ्यास करतायत त्यांचं म्हणणं होतं की हा पॅटर्न दोन वर्ष तरी पुढे गेला पाहिजे ते एक जे एकंदरीत याच्यामध्ये जो तो आपापला फायदा पाहत होता विद्यार्थी आपापला आप फायदा पाहत होते दोघांनाही न्याय मिळणं गरजेचं आहे परंतु दोन्ही गट आपापल्या जागेवरती बरोबर आहेत मात्र एम पी एस सीने दोन हजार तेवीसपासून लागू केलेल्या या निर्णयाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी विरोध केला आपण पाहतोय की बारा जानेवारीला काँग्रेसने आंदोलन केलं की हा पॅटर्न दोन हजार पंचवीसपासून लागू करा विद्यार्थी अठरा तास रस्त्यावरती बसले परंतु त्याचा डायरेक्ट असा काय प्रभाव पडलेला नाही इनडायरेक्ट त्याचा प्रभाव पडलेला आहे हा आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर लगेच एकतीस जानेवारीला एक आंदोलन जाने झालं की जे राजकीय आंदोलन होतं परंतु त्याच्यामध्ये आमदार अभिमन्यू पवारसाहेब आमदार गोपीचंद पडळकर साहेब माजी मंत्री साधाभाऊ खोत हे भाजपचे आमदार या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आणि त्या दिवशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी फोनवरून विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि त्यांना कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन तो विषय मिटवण्याचं आश्वासन दिलं आणि कॅबिनेट बैठक झाली आणि त्यानंतर त्यांनी फोन करून सांगितलं की याच्यामध्ये आपण हा निर्णय दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यासाठी एम पी एस सीला विनंती करणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांनी तसं एम पी एस सीला विनंती देखील केलेली आहे आता इथपर्यंत विद्यार्थ्यांना न्यूजमधून किंवा इतर चर्चेमधून सोशल मीडियावरून आपल्या वास्तवकट्ट्यावरूनही माहिती विद्यार्थ्यांना मिळाली परंतु एकंदरीत दोन हजार पंचवीसपासून हा पॅटर्न लागू होणार असा सूर उमटला विद्यार्थी खुश झाले काही क्लासेसवाले खुश झाले काही क्लासेसवाले नाराज झाले काही विद्यार्थी नाराज झाले मी हे वास्तव बोलतोय मला कोणावर टीका करायची नाही किंवा कुठल्या क्लासला टीका करायची नाही किंवा कुठल्या विद्यार्थ्यांच्या विरोधात मला बोलायचं नाही आहे परंतु जी रिॲलिटी आहे ती विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे कारण एम पी एस सीने नेमकं करायचं काय परंतु एकतीस जानेवारीला जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या विरोधातच म्हणावं लागेल आपल्याला आज एक आंदोलन झालं आणि ते आंदोलन एम पी एस सीला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन होतं आणि त्यांचं हे म्हणणं होतं की दोन हजार तेवीसपासूनच हा पॅटर्न लागू झाला पाहिजे अर्थात याच्यामध्ये कित्येक क्लासेसचे विद्यार्थी सहभागी झाले होते कित्येक क्लासेस पुरस्कृत हे आंदोलन आहे असं विद्यार्थी म्हणत आहेत अशी चर्चा बाहेर आहे क्लासेसवाल्यांनी हे आंदोलन केलं त्याच्याशी आपल्याला इथं काही घेणं देणं नाही आहे परंतु आंदोलन कोणी करणं आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येकाला आपली मागणी मांडण्यासाठी एकत्रित जमण्याचं आंदोलन करण्याचा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे आणि मी सुरुवातीला सांगितलं दोन्ही गट आपापल्या जागी बरोबर आहेत परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी एम पी एस सीला विनंती केली त्यावेळेस बऱ्याच चर्चा रंगू लागल्या की एम पी एस सीला फक्त विनंती केली मग एम पी एस सी स्वायत्त बॉडी आहे एम पी एस सी हे ऐकणार का सरकारचं एम पी एस सी ऐकेल का जर नाही ऐकलं तर काय ऐकलं तर काय दोन हजार पंचवीसपासून करणार की दोन हजार चोवीसपासून करणार अशा विविध चर्चा रंगल्या परंतु एकंदरीत विद्यार्थी जे विद्यार्थी आंदोलनामध्ये होते की जीव विद्यार्थी या निर्णयाच्या विरोधामध्ये होते अर्थात निर्णयाच्या विरोधामध्ये नाही आहेत प्रत्येकाला एम पी एस सीचा हा निर्णय आवडलेला आहे पॅटर्न आवडलेला आहे परंतु ते फक्त इम्प्लिमेंट करण्यासाठी वेळ हे विद्यार्थी मागत आहेत की जे एकतीस तारखेला आंदोलनाला उतरले होते परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केलं त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार तेवीसपासूनच आंदोलन झालं पाहिजेत परंतु मुख्यमंत्री महोदयांनी जरी आता दोन्ही बाजू आहेत नाण्याच्या दोन बाजू असतात तशा वास्तवाला देखील दोन बाजू असतात जे एकतीस तारखेला आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्यांनी एम पी एस सीला विनंती केली उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला फोनवरून परंतु आम्हाला जी माहिती मिळाली अधिकृत सूत्रं जे असतात तसे आमची काही अधिकृत सूत्रं आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळाली अजूनही एम पी एस सीला सरकारकडून किंवा शासनाकडून अधिकृत पत्र याविषयी गेलेलं नाही आहे आता याच्यामध्ये बऱ्याच चर्चा सुरू आहेत की एम पी एस सीने राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सी एम जर एम पी एस सीला एखादी गोष्ट सांगितली तर ती मान्यबंधनकारक आहे नाही एम पी एस सी स्वायत्त बडे आहे तुम्ही अभ्यास करता तुम्हाला ह्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत आता एम पी एस सीने ऐकायचं नाही ऐकायचं तो त्यांचा भाग आहे परंतु म्हणजे जे, जे वास्तव आहे एकंदरीत मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द आजपर्यंत तरी कुणी टाळलेला नाही आहे परंतु एम पी एस सी ही स्वायत्त बडे आहे हे देखील मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो आहे आता खरं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हो रोल आहे एम पी एस सीचा एम पी एस सीने त्यांची भूमिका एकंदरीत मांडणं खरं गरजेचं आहे नेमकं विद्यार्थ्यांनी काय करायचं एक एक गट म्हणतोय की दोन हजार पंचवीस एक गट म्हणतोय दोन हजार तेवीस आणि आणखी अशी एक चर्चा आहे की आता एम पी एस सी दोन हजार चोवीसपासून लागू करेल म्हणजे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस का दोन हजार पंचवीस या कन्फ्युजनमध्ये विद्यार्थी कुठलाच अभ्यास करत नाही आहेत विद्यार्थ्यांनी अभ्यास थांबवलेला आहे एकंदरीत चर्चा अशाच आहेत की नेमकं करायचं काय डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करायचा किंवा ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करायचा दोन हजार पंचवीसपासून लागू करणार तर नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि दोन हजार तेवीसपासून लावायचं तर लागू करायचं तर जुने विद्यार्थ्यांनी काय करायचं ही एकंदरीत चर्चा आहे एका बाजूला एकतीस जानेवारी रोजी जे जा आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये भाजपचे आमदार मान्य गोपीचंद पडळकर साहेब असतील अभिमन्यू पवार साहेब असतील किंवा माजी मंत्री सादाभाऊ खोत असतील हे उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन लावून दिला आणि त्यांनी आश्वासन दिलं की जी कॅबिनेट होती त्या दिवशी त्या बैठकीमध्ये दे विद्यार्थ्यांचा हा विषय घेतला जाईल आणि त्यांनी कॅबिनेट झाल्याच्या जा नंतर हा विषय विद्यार्थ्यांशी फोनवरून डिस्कस केला आणि विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं की आपण हा पॅटर्न दोन हजार पंचवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत नेण्यासाठी आयोगाला विनंती करणार आहोत आणि आज जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये देखील भाजपच्याच माझे आमदार मेधा कुलकर्णी मॅडम आल्या त्यासोबत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना सांगितलं की येत्या मंगळवारी जी कॅबिनेट असेल त्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा विषय मांडू आणि दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांना विद्यार बोलून घेतलं जाईल विद्यार्थी प्रतिनिधींना बोलून घेतलं जाईल आणि त्याच्यावरती जा आपण सविस्तर चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ दोन्ही बाजूनी जर बी जे पीचे प्रतिनिधी येत असतील आणि विद्यार्थ्यांना आश्वस्त करत असतील तर विद्यार्थ्यांनी करायचं काय आता रिॲलिटीवर जर बोलायचं झालं किंवा एकंदरीत जी चर्चा आहे किंवा एम पी एस सीमध्ये खूप तज्ज्ञ आहेत त्या तज्ञांना ज्यावेळेस मी भेटत असतो त्यावेळेस त्यांच्याकडून असाही सूर ऐकायला मिळतो की मुख्यमंत्री महोदयांनी किंवा उपमुख्यम उप उपमुख्यमंत्री उप महोदयांनी आश्वासन दिलं एम पी एस सीला विनंती केली परंतु एम पी एस सी ऐकेल नाही ऐकेल हे कोणीही सांगू शकत नाही आता याच्यामधून हे माझं मत नाही आहे परंतु एकंदरीत ही एक चर्चा आहे की जे अध्यक्ष आहेत जे सदस्य होते हे सदस्य महाविकास आघाडीच्या काळामधले काळामध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे तर ते या सरकारचं ऐकतील का असं नसतं स्वायत्त बॉडी आहे कोणाचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं नाही स्वायत्त बॉडी असल्यामुळे ते स्वतः त्या ते डिसिजन घेत असतात परंतु जी चर्चा आहे त्याच्यात असं हो व्हायला नको की मुख्यमंत्री महोदयांनी किंवा उपमुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना आंदोलनामध्ये येऊन आश्वासन दिलं त्यांचे प्रतिनिधी आंदोलनात पाहून पाठवून आश्वासन दिलं आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत हा विश्वास विद्यार्थ्यांना दिला परंतु उद्या जर एम पी एस सीने एम पी एस सी ऐकत नाही आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत पण एम पी एस सी स्वायत्तवाडी आहे एम पी एस सी आमचं ऐकत नाही एम पी एस ला आम्ही फोर्स करू शकत नाही असं जर स सरकारकडून जर आ, परत जर विद्यार्थ्यांसाठी जर असं आश्वासन आलं तर मात्र हे विद्यार्थ्यांना खूप मोठा धोका असू शकतो किंवा विद्यार्थ्यांची ही फसवणूक असू शकते आता याच्यामध्ये दोन गट आहेत नेमकं सरकारने ऐकायचं कोणाचं एम पी एस सीने ऐकायचं कोणाचं कारण सरकारला एका गटाला नाराज करून जमणार नाही एम पी एस सीला देखील एम पी एस सीला नाराज करण्याचा प्रश्नच नाही एम पी सी दोन हजार तेवीसवरती ठाम आहे कारण जे कालचं आंदोलन झालं त्याच्यानंतर लगेच ॲग्रीचा सिलेबस एम पी एस टाकला म्हणजे एम पी एस सी झुकेगा नाही चाला अशा पद्धतीने एम पी एस सीचा कार्यक्रम हा सगळा चाललेला आहे एम पी एस सी स्वायत्त बॉडी आहे एम पी एस सीला कुणी झुकू शकत नाही एम पी एस सीला कुणी फोर्स करू शकत नाही परंतु एकंदरीत थोडासा विवेक बुद्धीने जर विचार केला तर सर्वसामान्य हे ज्या कुटुंबातील विद्यार्थी आहेत यांचा एकंदरीत विचार करून जेणेकरून जुन्या विद्यार्थ्यांवरही अन्याय होणार नाही आणि नवीन विद्यार्थ्यांवरती अन्याय म्हणजे दोन्ही गटांवरती अन्याय होणार नाही असा कुठला तरी एक मध्यस्थ मार्ग एम पी एस सीने काढणं गरजेचं आहे कारण मी असं म्हणणार नाही की कुठलाच एक गट चुकीचा आहे परंतु मी आजपर्यंत म्हणत आलो आहे की एम पी एस सीचा निर्णय जरी चुकीचा नसला निश्चित पॅटर्न चांगला आहे पण एम पी एस सीने थोडासा वेळ विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे होता एम पी एस सीनेच देताना जर दोन संधी किंवा एक संधी जे काय असेल ते जर दिलं असते तर हे वेळ आत्ता आली नसती अचानक हे आंदोलन करायची विद्यार्थ्यांना गरज पडली नसती कारण मी हे का सांगितलं की एम पी एस सी स्वायत्तवाडी आहे आपल्याला माहिती आहे की अकरा मार्च दोन हजार वीसला सॉरी अकरा मार्च दोन हजार एकवीसला सी एम ओने एक ट्वि ट्विट केलं आणि जी परीक्षा होणार होती ती परीक्षा पुढे ढकलली परीक्षा पुढे ढकलल्याच्या नंतर आंदोलन झालं शास्त्री रोडला पुणे येथील शास्त्री रोडला आंदोलन झालं पडळकर साहेब आले तर ते रस्त्यावरती झोपले आणि मुख्यमंत्र्यांना लाईव्ह येऊन पुन्हा त्यांना त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं आणि पुढच्या आठवड्यात परीक्षा झाली आणि त्यावेळेस मीडियाने विद्यार्थ्यांनी किंवा तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांना ट्रोल केलं की स्वायत्त बॉडी आहे तुम्ही याच्या त्यांना आदेश देऊ शकता वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत परंतु आता याच्यामध्ये हीच परिस्थिती परिस्थिती सध्या झालेली आहे एम पी एस सीला आपण प्रेशराईज करू शकत नाहीत एम पी एस सीला आम्ही विनंती केलेली आहे एम पी एस सीला आम्ही सांगितलेलं आहे परंतु एम पी एस सी ऐकत नाही असं म्हणून जर सरकारने हात वर केले तर एकतीस तारखेला ज्यांनी आंदोलन केलं त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार आणि आज ज्यांनी आंदोलन केलं किंवा आज ज्यांनी आंदोलन करायला भाग पाडलं त्या विद्यार्थ्यांचं मात्र जे एकतीस तारखेला विद्यार्थी सुकावले होते त्याच पद्धतीने आजचे विद्यार्थी सुकवतील एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी होत असताना विद्यार्थी कन्फ्यूज आहेत आणि एम पी एस सी तटस्थ आहे एम पी एस सीने कुठेतरी थोडीशी लवचिकता दाखवून एम पी एस सीने त्यांचं म्हणणं लवकरात लवकर विद्यार्थ्यांना कळवायला पाहिजेत एम पी एस सी कुठल्याच गोष्टी हां एम पी एस सीने त्यांचं म्हणणं कळवलेलं आहे की दोन हजार तेवीसपासून आम्ही लागू लागू करतोय आणि त्याच्यात एम पी एस सीला एक्सप्लेन करायची गरज नाही परंतु ह्या गोष्टी जेवढ्या फास्ट होतील तेवढ्या फास्ट होणं गरजेचं आहे कारण आता राज्यसेवेचे इंटरव्यू सुरू होतील पी एस आयचे फिजिकल सुरू होतील आणि त्यावेळेस जर एम पी एस सीचे चेअरमॅन असतील किंवा बाकी सदस्य मुंबईच्या बाहेर पडले तर ही निर्णय प्रक्रिया लांबू शकते त्याच्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत विद्यार्थीने अभ्यास कसा करायचा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने करायचा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने करायचा हेक आल, एक हे एकदा एम पी एस सीकडून क्लेअरिफिकेशन आलं तर विद्यार्थी आपापल्या परीने अभ्यासाला सुरुवात करतील एकंदरीत हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू हा नव्हता की कुठल्या एका वर्गाला झुकतं माप देणं परंतु मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं दोन्हीही वर्ग त्यांच्या जागेवरती बरोबर आहेत परंतु एम पी एस सीने कुठंतरी विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा एकंदरीत परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे ग्रामीण भागातील हे विद्यार्थी आहेत जे नवीन विद्यार्थी आहेत ते देखील आणि जे जुने विद्यार्थी आहेत ते देखील त्याच्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही चला एका बाजूला कुठेतरी पारडं झुकणार आहे परंतु मेजॉरिटीचा विचार करून आणि खरंच सत्सद बुद्धीने विचार करून एम पी एस सीने जर हा निर्णय घेतला तर निश्चितच सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा फटका जाणवणार नाही असं आपल्याला म्हणता येईल कारण नवीन विद्यार्थी असतील जुने विद्यार्थी असतील एकंदरीत कुठेतरी बॅलन्स करणं हे खूप गरजेचं आहे आणि एम पी एस सीने विद्यार्थ्यांमधली ही जी काही द्विधा मनस्थिती आहे नेमकं करायचं काय हे लवकरात लवकर दूर करावी अशी मी आयोगाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद